जरंडेश्वर नाका ते मोना स्कूल निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचं काम थांबवा सागर भिसे। जनपरिवर्तन युवा शक्ती महासंघ महाराष्ट्राचे साताऱ्यातील पदाधिकारी सागर भिसे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना तक्रार निवेदन दिलं असून त्यानुसार 11 मार्च 2020 रोजी या विषयाचं निवेदन दिलं होतं। जरंडेश्वर नाका ते मोना स्कूल सातारा नगर परिषद हद्दीतील या रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी निवेदनात दिले होतं। त्यात दर्जात्मक समीक्षा करून दर्जात्मक समीक्षा अहवालाबाबत मागणी करण्यात आली होती। या निवेदनानंतर हे काम बंद झाले, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाली। या टाळेबंदीचा गैरफायदा घेत ठेकेदार यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या कामास सुरुवात केली। निवेदनकर्त्यांनी मागितलेला दर्जात्मक समीक्षा अहवाल त्यांना मिळाला नाही असे असताना सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली आणि चौकशीच्या अहवालाची प्रत सुद्धा मिळाली नाही। त्यानंतर सुरू होणारं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि असल्याची तक्रार निवेदनातून सागर भिसे यांनी केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार काम निकृष्ट दर्जाचं झाल्याने या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी केली आहे। घडलेल्या प्रकारामध्ये नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून संबंधित अभियंता इत्यादींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत। यामागचं नेमकं गोड बंगाल काय आहे असं सागर भिसे म्हणाले। सातारा नगर परिषदेतील भ्रष्टाचार बोकाळलेला असून त्यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण लपलेलं आहे। या अर्थकारणामुळेच अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं सागर भिसे यांचं म्हणणं आहे। जर या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आलं नाही तर आणि काम थांबवण्यात आलं नाही तर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। जय भीम जय शिवराय। काल आम्ही जिल्हाधिकारी आणि सीओ साहेब नगरपालिकेचे त्यांना निवेदन दिलं। निवेदन याच्या संदर्भात होतं, 3 महिन्यापूर्वी सदर बाजार जंक्शन नाका या सदर बाजार जंक्शन नाका या रस्त्याचं काम चालू होतं आणि ते काम निकृष्ट दर्जाचं होतं। संबंधित ठेकेदारानं त्यात भ्रष्टाचार केला होता हे आम्ही नगरपालिकेच्या निर्देशानुसार दिलेलं की या कामात भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या कामाला सीओनी स्थगिती दिलेली आणि सीओनी आम्हाला 3 महिन्यापूर्वी आश्वासन दिलेलं की ह्या संबंधित कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्यात येईल। आम्ही मागणी केलेली आणि हा मटेरियल आम्ही कराच्या लॅबला पाठवत आहे असं म्हटलेलं होतं। परंतु आता लॉकडाऊन सुरू असताना या कोरोनाचा हाहाकार असताना हे अचानक काम चालू केलं असता तर आम्ही सांगितलेलं की त्या ठेकेदाराला काम देऊ नका, त्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, त्यात वाळू त्यात खडी डांबरे जी मटेरियल वापरले ती निष्कृत दर्जाचं वापरलेलं आहे। तर आम्ही असं सीओला म्हटलं तर सीओनं आम्ही मी विचारलं की तुम्ही सांगितलं होतं की आम्ही हा लॅब क्वालिटी कंट्रोलला करायला पाठवलेला आहे, त्याचा टेस्ट रिपोर्ट आहे, जर निष्कृत दर्जाचा असेल तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल। मग तुम्ही त्या लॅबचा रिपोर्ट काय आला तो सांगा आम्हाला, म्हटलं काय कागदपत्र आहे, ते काम तुम्ही अचानक चालू केलं, तर त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं। त्यांनी उत्तर ते पाटलांकडे ढकललं, पाटील दुसऱ्यांवर ढकलतात, म्हणजे सीओ हे जबाबदारी व्यक्ती असून हे टोलवाटोलवीची उत्तरं देत चालल्यात। एकतर जनता ही कोरोनाने ग्रासलेली असताना हा एव मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, तरी ह्या गोष्टीचं गांभीर्य जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याच्या आयुक्तांनी घ्यावं आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवरती कडक कारवाई होऊन जे त्या कामामध्ये जे भ्रष्ट त्यांचे हात ह्यानं भरलेले आहेत भ्रष्टाचाराने त्यांच्यावरती कारवाई व्हावी।